बालमित्रांनो नमस्कार। ज्ञानसागराच्या भेटीसाठी चला प्रवाही होऊया। प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्रस्तुत कथा सरिता मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज दिनांक 2 जून 2021 वार बुधवार आणि आजचे पंचांग आहे वैशाख कृष्ण अष्टमी शालिवहन 1943। आणि आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, एक काम करूया का, आज एक गंमत करूया। आज की नाही तुम्ही ओळखा मी तुम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहे। पाऊस आला वारा आला पान लागले नाचो थेंबट पोरे गोरे गोरे भर भर गारा वेचो। अरे हो अगदी गाण्याच्या ओळी पूर्ण व्हायच्या तुम्ही ओळखलं, छान, अगदी बरोबर। आज की नाही आपण गोष्ट ऐकणार आहोत पावसाची, सौजन्य ओरियन माइंड्स आणि MR7 डिजिटल। एरे एरे पावसा तुला देतो पैसा, असं म्हणून स्वच्छंद बागडणारी तुम्ही मुलं ज्याचं स्वागत करता तो पाऊस। शेतकरी दोन दोन डोळ्याने ज्याची वाट बघत असतो तो पाऊस। माणसाच्या अंगाचा दाह ज्याच्या स्पर्शाने शांत होतो तो पाऊस। संपूर्ण सृष्टीला नव चैतन्य प्राप्त करून देणारा पाऊस, या पावसाची सौम्य आणि रौद्र अशी दोन रूपं मनाला सारखंच वेड लावतात। पावसाचं सौम्य रूप नेहमीच आनंददायक वाटतं। शाळेची मे महिन्याची सुट्टी जेव्हा संपते आणि तुम्ही जेव्हा शाळेत जोमाने जायला निघता, तेव्हा हा पाऊस नेमकी आपली हजेरी लावून तुमची आणि पालकांची धांदल उडून देतो, हो की नाही। डोक्यावरची छत्री, अंगावरील रेनकोट या सर्वांच्या दर्शनाने रस्त्यावरून चालताना एक वेगळाच अनुभव आपण सारे अनुभवत असतो। आणि हाच आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पण पाहायला मिळतो। नांगरणी पेरणी करताना शेतातील पावसामुळे चिखल पायी तुडवताना त्यांना बिलकुल त्रास वाटत नाही। या पावसातच पिकाची भविष्याची स्वप्न तो पाहत असतो आणि मनातून सुखावतो। सृष्टी पण आनंदाने डोलायला लागते असा हा पाऊस थोरा मोठ्यांच्या लहानांच्या आशा आकांक्षा पल्लवीत त्यांना दिलासा देतो, मन प्रफुल्लित करतो, जीवनाला सार्थकता देतो। आणि वसुंधरेच्या घरी 4 महिने पाहुणा आलेला हा पाऊस आपल्या सौम्य स्वरूपाने सगळीकडे मातीचा सुगंध पसरवतो। रानामध्ये मोर पिसारा फुलवून नाचू लागतो, रिमझिम पाऊस पडू लागतो, हळूहळू नद्या नाले विहिरी धबधबे भरून वाहायला लागतात। सगळीकडे कसं हिरवेगार होते, धरणीमातेने काही हिरवा शालू नेसला आहे असं वाटायला लागतं आणि झाडं तर अगदी अंघोळ केल्यासारखे टवटवीत दिसतात। शांत प्रवृत्तीने कृपा कटाक्षाने वसुंधरेच्या दारात हा पाऊस वैभवाच्या पायघड्या घालतो आणि वसुंधरेला धान्य फळफळावळ भाजीपाला यांचा आहेर देऊन रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ तिच्या स्वाधीन करतो। पावसाचे हे सौम्य रूप सर्वांनाच हवेहवेसे वाटते, आवडते। पण हाच पाऊस जेव्हा रौद्र रूप धारण करतो तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवतो। उभ्या असलेल्या पिकांची नासाडी पाहताना त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात। नद्या नाले ओढे भरून वाहताना माणूस धास्तावतो, घाबरतो। आपल्या घराची होणारी पडझड उघड्या डोळ्याने नाही पाहू शकत। क्षणाक्षणाला आता काय होईल कसं होईल या चिंतेत पावसाचे उग्र स्वरूप त्याच्या छातीत धडकी भरवते। केव्हा हा एकदाचा पाऊस थांबेल याची सगळेजण वाट बघत असतात। आणि या पावसाला निसर्गातील अनभिषिक्त बादशहा असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही। आज पाऊस अनियमित होऊ लागला आहे। प्रदूषण, वाढती लोकसंख्या, नैसर्गिक संसाधनाचा मारेमाप वापर हा निसर्गावर अवकृपा करत चालला आहे। वृक्षतोडसुद्धा कारणीभूत आहे त्यासाठी। झाडं आणि जंगलं कमी झाल्यानं अवकाळी आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होताना दिसते आहे। आपण आपल्या जाणीवा आणि निसर्गाप्रती संवेदना वाढवायला हव्यात। खाणं आणि पिणं या प्राथमिक ज्या आपल्या गरजा आहेत ते न मागता निसर्ग आपल्याला स्वतःहून देतो, आपल्या गरजा पूर्ण करतो। त्यामुळे पावसाचे खूप उपकार आपल्यावर आहेत। पाऊस निसर्गाची देणगी आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळीकडेच कठीण झाला आहे आणि जगातील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण हा प्रश्न जागतिक पातळीवर चर्चेला जात आहे। पाऊस जेव्हा पडतो तेव्हा शक्यतो पावसाचे पाणी वाचवण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे।
तर पाण्याचा प्रश्न फार बिकट होणार नाही. पिण्याच्या पाण्याशिवाय माणसाला पर्याय नसल्यामुळं प्रत्येकानं पाणी साठवावं आणि गरजेपुरता पाणी वापरावं असा संदेश देण्याची गरज आता निर्माण झाली आहे. बालमित्रांनो, आवडली का गोष्ट? मग नक्की कळवा खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील अभिप्राय लिंकवर. आणि पुन्हा भेटूया उद्या एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत प्रादेशिक विद्या प्राधिकरण यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.